डिक्लेअर जोन कट चेंडू जातो आहे, अकाउंट ओपन होत आहे, यावेळेस फलंदाज बीट, नो कनेक्शन बिटवीन बॅट अँड बॉल. सुभाष धाव संख्या होती ती एक धावा. डिक्लेअर झोन कडे चेंडू जात आहे, पंच घोषित करत आहे दोन धावा. धाव संख्या होते ती तीन धावा. मात्र हलक्या हाताने पुष्कला चेंडू सुभाषना एक धाव इथे जमवतायत. या एका धावे धाव संख्येत भर होते, धाव संख्या होते ती चार धावा. पुढील चेंडू असेल तो रवीचा. आता मात्र हवे चेंडू आहे ते खेळू त्याच्या खाली आहे, परंतु जेल काही ते टिपता आला नाहीये. दरम्यान तर फलंदाज इथे पंच धावा, एकच धाव इथे. धाव संख्या होते ती पाच धावा. षटकातला पुढील चेंडू असेल तो रवीचा. यावेळेस मात्र जोरदार फटका येतोय, चेंडू उसळी घेतोय सीमापार चौकार. धन्यवाद डीजे सुभाष. चौकार खेचले ते धाव संख्या होते तीस, नऊ धावा. षटक संपतय, स्लॉगोचं षटक चालू असताना पहिल्या षटकात धाव संख्या जमवल्या त्या नऊ. मात्र गोलंदाज दीपक दिगंबर जोरदार फटका येतोय ते डीप मध्ये. चार शतरक्षण होत आहे, परंतु एकच धाव इथे मिळते. धाव संख्या होते ती दहा धावा. आता मात्र फलंदाजी मार्क वर सज्ज होताना फलंदाज सुभाष दिगंबराचा सामना करतील.
जोरदार फटका येतोय, सेम डायरेक्शन आता मात्र खेळाडू अवेलेबल होता, झेल काय टिपता आला नाही ते। दरम्यान तर फलंदाजांनी एक धाव पूर्ण केलेला आहे। एक संधी निर्माण केली होती, त्या संधीचा सोनं काही तर करता आलं नाही रवी यांना। येणारी वेळ सांगून जाईल हा झेल किती महागात पडेल। दरम्यान तर धाव संख्येत एक ने भर झाली। धाव संख्या होती ते 11 धावा। यावेळेस मात्र फलंदाज बीट षटकातल्या अजूनही 3 चेंडू शिल्लक। स्लॉगोचं षटक चालू असताना लेफ्ट हँड फलंदाज संदीप बघूयात किती धाव ते जमवत आहेत। आता मात्र डिक्लेअर झोनकडे खेळू काढतायत चेंडू एका धावेसाठी। धाव संख्या होती ती 12 धावा। षटकातले 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत। पुढील चेंडू असेल ऑफ द विकेट शुभासाठी दिगंबरचा। जोरदार फटका येतोय, आता मात्र कोणताही प्रयत्न पाहायला भेटला नाही ते झेलसाठी। दरम्यान तर गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटली ती शुभास आणि संदीप यांच्याकडनं। 2 धाव इथे वसूल करतात फलंदाज। धावसंख्येत भर झाली, धावसंख्या होती ती 14 धावा। पुढील चेंडू असेल तो पुन्हा एकदा दिगंबरचा। यावेळेस मात्र चेंडू रडार मध्ये आहे, भिरकावून दिला चेंडू, 1 पाऊंड सीमा पार चौकार। गोलंदाज वाशा संघाकडनं रवी। रवीचा सामना करते ते लेफ्ट हँड फलंदाज संदीप। जोरदार फटका येतो इथे, चेंडू सीमारेषेकडे जातोय, क्षेत्ररक्षण मात्र उत्तम होत आहे, परंतु 2 धावा काही ते रोखू शकत नाहीयेत। 2 धावाने धाव संख्येत भर झाली, धाव संख्या होती ती 20 धावा। पुढील चेंडू रवीचा, आता मात्र व्हेरिएशन पाहायला भेटला,
कायसे इथे सुमार अशी फेकी झाली, फलंदाज मात्र धाव इथे जमवत आहेत, एक धाव मिळते, धाव संख्या होती ते 21। पुढील चेंडू असेल तो रवीचा शुभासाठी, कृपया गाय करायचे आपल्याला, अजूनही जवळजवळ 3 राऊंड खेळायचे आहेत। आता मात्र ते एज लागून फलंदाज सॉरी स्टंपिंग झालेले ते। आणि आतापर्यंत माझ्यामध्ये जवळजवळ तिसरी स्टंपिंग पाहायला भेटली ती वाशा संघाचे संघनायक योगेश यांच्याकडनं। डेफिनेटली इट्स आउटस्टँडिंग स्टंपिंग। तर मात्र फलंदाजी मार्क सजवताना फलंदाज अनिल रवी टू अनिल रिवर्स चा अटेम्प्ट अटेम्प्टला इथे 4 धावा मिळत आहेत। धाव संख्या होती ती 25 धावा। पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट, यावेळेस मात्र सफलता नाहीये, परंतु बाईच्या स्वरूपात इथे एक धाव जमवत आहेत फलंदाज। षटक एक चेंडू शिल्लक आहे अजूनही, 26 धावा। पुढील चेंडू असेल रवीचा आता मात्र संदीप साठी, बघूया संदीप या चेंडूवर किती धावे ते जमवत आहेत। यावेळेस मात्र दिशान चेंडू पंचांचा इशारा येत आहे, प्लस डिक्लर अशा प्रकारे 2 धावे ते मिळत आहेत। धाव संख्या होती ती 28। यावेळेस हवे चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल टिपताना रवी। धन्यवाद डीजे डीजे टाल्या।
तीन षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती 28 धावा। गायकराचे गोलंदाज योगेश वाशा संघाकडनं, दरम्यान फलंदाज सज्ज आहेत ते अनिल। राहून तर विकेट अटॅक करतायत, यावेळेस हवेत चेंडू येते, जेलबाद फलंदाज अनिल। यापुढील पुढील चेंडू असेल तो योग्यचा जोरदार फटका येतो, हवेत चेंडू आहे झिरकण्याच्या प्रयत्नात, परंतु तर प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलं, कोणत्या झिरकण्याचा प्रयत्न पाहायला भेटला नाही। दरम्यान तर फलंदाजांनी ते दोन धावा पूर्ण केलेल्या आहेत। धाव संख्या होती ती 30 धावा। यावेळेस मात्र फलंदाज बीट, पुढील चेंडू असेल तो पुन्हा एकदा योग्यचा महेंद्रसाठी। यावेळेस मात्र क्लीन बोल्ड बॅट्समन महेंद्र। डीजे धाव संख्या होते 30 धावा। तर मात्र नवीन फलंदाज येत आहेत ते सुरेश। योगेशचा पुढील चेंडू असेल, यावेळेस मात्र चेंडू हवेत आहे, स्वतः गोलंदाज त्याच्या खाली, सुंदर असा झेल टिपतायत। मंगलवाराचे गोदी साला हवारा केले भाई गो अंगाला, मंगलवाराचे गोदी साला हवारा केले भाई गो पुढील चेंडू असेल तो योग्यचा, धाव संख्या होते ती 30 धावा। यावेळेस मात्र बघूया किती धाव ते जमत आहेत, आणि यष्टीरक्षक योगेश मात्र इथे फिटनेसचा नमुना दाखवताना, परंतु दोन धागे ते रोखू शकत नाहीत। धाव संख्या होते ती 32 धावा। चौथं षटक इथे एंड होत आहे, शेवटचं षटक असेल। गोलंदाजी मार्क सज्ज होतील ते गोलंदाज
विष्णू शेवटचं षटक घेऊन तिथे विष्णू विष्णूचा सामना करत तिथे फलंदाज सॉरी सुभाष यावेळेस मात्र फलंदाज बेट जोरदार पटकतोय डाउन द ग्राउंड चेंडू मात्र शिमारशीची वेध घेतोय ते चार धावेसाठी मात्र एक धाव घेत आहेत फलंदाज धाव संख्या होती ती 37 धावा उरलेल्या तीन चेंडूमध्ये किती धावते जमवत आहेत फलंदाज सगळ्यांना जोरदार फटकायतो इथे परंतु चेंडू जाते डिक्लेअर झोन कडे एका धावेसाठी धाव संख्या होते ती 38 धावा अजूनही षटकातले दोन चेंडू शिल्लक यावेळेस मात्र फलंदाज बेट यावेळेस मात्र चेंडू सीमापार चौकार मनोज यापुढील सामना होते तो एमसीसी खर्डी वर्सेस बागेचा पाडा दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी उपस्थित राहायचंय ऍज क्विकली ऍज पॉसिबल शक्य तिथे लवकर यायचं आहे यापुढील समालोचन करतील आमचे सहकारी हर्षल पवार
फलंदाज फलंदाज वाशा संघाचे पाठवायचे आहेत। 43 धावांचं टार्गेट। एमसीसी कडी संघाचा संघनायक तसेच बागेश बड संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी उपस्थित राहायचं आहे। शाह षटकामध्ये ते 43 धावांची गरज। सुरुवात करायची आहे। स्ट्राइक गोलंदाज राउंड विकेट अटॅक करत आहेत ते तुका। यावेस मात्र चेंडू ट्रॅव्हल होते 4 धावांसाठी चौकार। डीजे धाव संख्या होते ती 4 धावा। यावेळेस मात्र फलंदाज एक छोटी धाव ते वसूल करतायत। धाव संख्या होते ती 5। मात्र फलंदाजी मार्ग सज्ज होताना फलंदाज रवी पुढच्या षटकातला यावेळेस मात्र ब्लॉकॉल मध्ये चेंडू होत आहे ते फलंदाज दात मागताना परंतु पेटाताना पंच पुढील चेंडू असेल पुन्हा एकदा तुकाचा डायरेक्ट हिट पंचांकडे दात मागताना ऍट द एंड फलंदाज से धाव संख्येत मात्र भर होते। धाव संख्या होते ती 6 धावा। व्हेरिएशन करताना गोलंदाज पुढील चेंडू असेल पुन्हा एकदा समीर साठी
यावेळेस मात्र एक रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न आहात फलंदाज समीर. षटक संपतय. धाव संख्या होती ती 6 धावा. एमसीसी खाडी संघाचा संघनायक 2 मिनिटाच्या आत इतिहास आहे. दिशान चेडू पाहायला भेटला अनिलांच्याकडनं. धाव संख्या होते ती 7. दरम्यान नाणेफेकीचा कौल होताना बागेचा पडाव वर्सेस एमसीसी खर्डी. प्रथमतः ते नाणेफेक जिंकलेला आहे बागेचा पडाव संघानं. आपला निर्णय कळवायचा आहे. यावेळेस मात्र थंबल पाहायला भेटला दोधर अपील पजाकडे. यावेळेस मात्र फलंदाज धावचित समीर. आता मात्र नवीन फलंदाज योगेश. अनिलचा पुढील चेंडू असेल योगेशसाठी. यावेळेस मात्र कसा सन्मान देत नाही ते योगेश. धाव संख्या होते ती 8 धावा. यावेळेस मात्र पुन्हा एकदा धावचित फलंदाज. बॅक टू बॅक 2 धावचित होते ते. आठ धावा. त्या गाय करायचं अजूनही जाऊन खेळायचे शिल्लक आहेत. कृपया सहकार्य करा.
फलंदाज रवि यांची जागा भरून करते ते नवीन फलंदाज प्रभाकर स्ट्राइक ला असतील ते प्रभाकर षटकातले अजूनही दोन चेंडू शिल्लक यावेळेस मात्र एक धाव जमवतायत फलंदाज एक रिस्की धाव पाहायला भेटते धाव संख्या होते ती नऊ धावा आता मात्र चेंडू बॅटच्या रडार मध्ये भिरकावून दिलाय ते पुढील चेंडू असेल तो अजयचा प्रभाकर साठी हवे चेंडू आहे ते यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक कोणता इथे मिस्टेक करणार नाही धाव संख्या होती ती 15 धावा यावेळेस मात्र फलंदाज बीट योगेश परिणाम स्वरूप इथे हा निर्दोष चेंडू पाहायला भेटला पुन्हा एकदा फलंदाज भेट
पुढील चेंडू असेल तो पुन्हा एकदा अजयचा. आता मात्र फुल टॉस, षटकार खेळतोय तो योगेश. जाऊ ते 22 धावांची गरज. ज्यावेळेस पुन्हा एकदा षटकार पाहायला भेटला, नो चेंडू असेल बीमार. धाव संख्या होते ते 28 धावा. आता मात्र समीकरण ठेपलाय 14 चेंडू 15 धावा. सेम ट्रीटमेंट सेम डायरेक्शन जस्ट ह्यूज सिक्सर. चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. यावेळेस मात्र फलंदाज धावचित. जर बाउंड्रीच्या बाहेर जर कॅच झेल पकडला प्रेक्षकांनी तर त्यांना 100 रुपयाचं पारितोषिक सुभाष विदे यांच्याकडनं. निर्दोषाचे रुपयाला भेटलाय ते. बॅक टू बॅक
आता मात्र डिक्लेअर झोन कडे खेळू काय आहेत फलंदाज एकदा मिते तीन धावांची गरज चेंडू मात्र सीमारेषेचा वेध घेतोय चार धावांसाठी चौकार विजय चौकार पाहायला भेटला तो योगेशाच्याकडनं.